आपल्याला जर हेल्दी मेयो खायचे असेल आणि मुलांना आपल्याला हेल्दी काही खायला द्यायचे असेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मुलांना मेयोनीज खूप आवडतं, पण जर बाहेरून आपण आणायचे म्हटले तर त्यामध्ये तेल वापरलं जातं आणि ते तेल कोणत्या प्रकारचे असते हे आपल्याला माहिती नसतं। ते लो क्वालिटीचे तेल वापरतात आणि ते आपल्या मुलांच्या हेल्थसाठी अजिबात चांगले नसते। तर आपण आज मस्त हेल्दी असे मेयो घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत। यामध्ये नाही कोणत्याही प्रकारचे मी तेल वापरलेले आहे, नाही दुधाचा वापर केलेला आहे, नाही अंड्याचा वापर केलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने अगदी सहज बनवता येईल असे मेयो बनवलेले आहेत आणि खायला तर एकदम टेस्टी आणि हेल्दी असे हे व्हेज मेयोनीज बनते। ते तुम्ही मुलांना खायला देऊ शकता। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी 7 ते 7 काजू भिजत ठेवलेले होते। काजू आपल्याला चांगले 1 तास भिजवून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर गरम पाण्यात 10 मिनिटं ठेवले तरी ते चांगले भिजले जातात। आता हे आपण पाण्यासहित मिक्सर जारमध्ये घालून घेऊया। आता त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण चांगला सोलून घेऊन त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर आपल्याला चांगलंसं बारीक तोडून टाकायचं आहे। पनीर थोडस सॉफ्ट असेल त्याचं तेच घ्यायचं आहे। आता हे पनीर आपण ह्याच्यामध्ये तोडून घेऊया। खूप छान मेयोनीज बनते, तुम्ही नक्की ट्राय करा, खूप हेल्दी आहे हे। आता हे पनीरही आपले ह्याच्यामध्ये घालून झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये चिमूटभर किंवा 1/2 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ थोडंसंच वापरायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये 1/2 चमचा ब्लॅक पेपर घालायचं आहे। याने छान टेस्ट येते आणि एक छोटासा लिंबाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचा रस पिळून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। आपण इथे व्हिनेगरचा वापर करत नाहीये, लिंबाचा वापर करत आहे, त्यामुळे हे हेल्दी बनणार आहे। आता हे मिक्सर जारमध्ये एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। मस्त जसे आपण मार्केटमध्ये मेयोनीज आणतो तसेच हे बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। आता हे आपण एका काचेच्या जारमध्ये काढून घेऊया आणि एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून घ्यायचे आहे। एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवल्यामुळे हे 10 ते 15 दिवस चांगले स्टोअर होते, ते अजिबात खराब होत नाही। त्याच्यामुळे तिथे एअरटाईट कंटेनरचा वापर करायचा आहे। आता हे आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे झाकून फ्रीजमध्ये स्टोअर करून द्यायचं आहे, ठेवून द्यायचं, म्हणजे हे 10 ते 15 दिवस चांगले टिकून राहते। हे आपले मेयोनीज खाण्यासाठी तयार आहे। इथे पाहू शकता मस्त इथे मी मुलांसाठी पराठा बनवलेला आहे, व्हेज पराठा। त्याच्याबरोबर खायला द्यायचे, खूप टेस्टी लागतं आणि खूप हेल्दी असे हे मेयोनीज तयार झालेले आहे। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। आणि अशा छान छान सोप्या रेसिपीज बनण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।